नमस्कार मित्रांनो, मी वंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आज आपण चाललो आहोत रात्रीचे चिंबोऱ्या पकडायला। तर मित्रांनो, आता वाजले आहेत रात्रीचे 11 आणि आज दिवसभरात मित्रांनो खूप जास्त पाऊस पडला आहे, तर खूप चान्सेस जास्त आहेत की आपल्याला आज चिंबोऱ्या मिळतील। तर चला सुरुवात करूया आपण। तर हे बघा मित्रांनो, आपले सगळे मित्र रेडी झालेले आहेत चिंबोरे पकडायला। जबरदस्त, आज भेटतील ना चिंबोऱ्या? खूप भेटतील। तर मनोजला विचारू आपण, मनोज आपण कुठे जाऊया चिंबोऱ्या पकडायला? आता आपण इथं ओहळ्याला जाणार आहोत, तिकडे ओहळ आहेत भरपूर। हा, करून ओहळ चेक करूया, दगडा वगैरे बघूया। तर मित्रांनो हे बघा, आपला सागर बघा बाल्डी घेऊन फिरतोय। पूर्ण बाल्डी आणलेली आज, आज बाल्डी भरून घेऊन जायचे, बाल्डी भरून मित्रांनो आज चिंबोऱ्या पकडूया। भरल्याशिवाय आपल्याला निघायचं नाही इकडून। बरोबर, हा बघा इथे आहे ना छोटासा ओहळ आहे, चिंबोरे शोधायचं काम सुरू झालं आहे। आपल्याला मित्रांनो सर्वात पहिली चिंबोरी दिसली आहे आपल्या राख्याला। हा, दगड उचल आणि साईडला ठेव, हात घालायला लागेल म्हणून हात घाल जरा। मित्रांनो सर्वात पहिली चिंबोरी आपल्या राख्याला दिसलेली, पण ती आपण फक्त बघितली, ती आपण पकडली नाही, ती गेली हरवली कुठेतरी पाण्यात। हे काय आहे? खेकडं आहे। खेकडे आहेत ना मित्रांनो, रात्रीचे पार्टी करतेत, गवत पार्टी। आपण इथे चिंबोरे शोधतोय ना, तर इथे आपला एक मित्र भेटला आहे आणि त्याने बघा किती चिंबोरे पकडले आहेत। हो, मासा इथे? कोणता मासा? या खऊल। खऊल, खऊल आई। आणि जरा दाखवा मला तू किती चिंबोरे पकडले। बघा हे दोन चिंबोरे आम्ही आता पकडले सध्या। सध्या आणि दोन चिंबोरे पकडले, अजून पकडणार आहेत की बस एवढेच? आता तुम्ही घेऊन जा। नको, तू घेऊन जा, आम्ही पकडू रे, आम्ही पकडू। अशी देणारी माणसं पाहिजे, घेणारे पण पाहिजे। खूप प्रेमाल माणसं आपली अशी भेटते ते बघा, जे आपल्याला चिंबोरे देते। पण नको आहे, नको देणाऱ्याची नको आहे, बिचारा तो घेईन बोलतो। निर्लज्जचा माणूस। तर मित्रांनो आपल्या ह्या मित्राने ना खूप मेहनत करून चिंबोरे पकडलेला, तर त्या दोन चिंबोरे आपल्याला देतोय। तर खूप खूप धन्यवाद भाई, आपली खूप मेहनत थोडीशी कमी केली। आता आपल्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं झालेत आणि आपण एकच पकडले चिंबोरी। तर या भाईने आपल्याला दोन चिंबोऱ्या फुकटमध्ये दिलेल्या, तर आपण त्यासाठी ताल्या वाजवूया। कॅमेऱ्यामध्ये बघून होय। हे बघा मित्रांनो, आपल्या मित्राने आपल्याला एक चिंबोरी दिली, दोन दिले ना? दोन दिल्या। कशी मोठी? हा, ही आपण पकडली ना त्याच्यापेक्षा दुप्पट मोठी आहे, दुप्पट मोठी आहे। हे बघा सागर, असे मित्र भेटायला खूप नशीब लागतो। मेंढी मित्र असायला पाहिजे। हा, असेच मित्र, 4 मिनिटं भेटले की आपलं झालं असतं। बँकेच्या आपल्या अकाउंट मध्ये 3 चिंबोरे जमा झालेत। सुरेंदर पुढचा प्रवास करूया, यांना सांभाळ नीट, त्याची जिम्मेदारी तुझ्याकडे आहे। तर मित्रांनो आपण ओहळाच्या ठिकाणी खूप फिरलो, आता आपण शेतात फिरतोय। हा बघा मित्रांनो, केवढा मोठा चिंबोरा इथे बसलाय, बघा केवढा मोठा आहे, बघा बिग साईज। डराव डराव मनोज, बघा आपला चिंबोरी नाही इकडाय तो काका, बघा तुला मध्ये तो पण हेकडाच आहे। मनोज काय झालं, चिंबोऱ्या सगळ्या हरवल्या का काय? सगळा हा इलाका सोडून गेला। हे बघा केवढे मोठे मोठे खेकडे रात्रीचे फिरतात पाण्यामध्ये। दादूस चिंबोरे कुठे भेटतील जरा सांग ना आम्हाला, आम्हाला एक पण भेटत नाही आता खूप टाइम आम्ही फिरतोय। प्लीज सांग ना कुठे पलतोय, सांग ना, सांग ना दादूस, काय बोलतोय सागर, कुठे आहे कुठे आहे? हे बघा सागरला भेटले चिंबोरी, खतरनाक ही मोठी आहे ना, बऱ्यापैकी आहे। खूप कष्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला चिंबोरी दिसली आहे, आरामात पकड। हे बघा जबरदस्त चिंबोरी आहे। किती चिंबोरे झालेत? 2-3 म्हणजे एकूण मिळून 4 चिंबोरे झालेत आपल्या बँकेच्या अकाउंट मध्ये, 2 मोठ्या 2 छोट्या। वळामध्ये मित्रांनो शोधत होतो ना आपण चिंबोऱ्या, तिथे काहीच नाहीत। आपण शेतामध्ये शकतो, शेतामध्ये आपल्याला इथे भेटली आहे म्हणजे अजून भेटतील। कितना बडा स्नेक आहे इधर, हे देखो एवढा मोठा साप आहे बघा मित्रांनो, तो लपतोय बघा। आणि याला बघून राख्या घाबरला खूप, राख्या त्याला तू बघून घाबरला आणि तुला तो बघून घाबरला। मित्रांनो आपल्याला ना सागर बोलवतोय, सागरला परत एकदा दिसले, जबरदस्त सागर खूप मन लावून चिंबोरे शोधतोय। सागर काय बोलतोय, दिसले तुला चिंबोरी? सागर बोलते जबरदस्त मोठी आहे,
कुठे आहे पकडली तू? अरे एकच नंबर हे बघा, अजून एक मोठी चिंबोरी भेटली आपल्याला. कोणाला दिसली? सागरला. सागर तू मन लावून करतोय काम? मित्रांनो आता ना मनोजला दिसली चिंबोरी, मनोज आपल्याला बोलवतोय. हरवली मला दिसते का विचारतोय मनोज, तर बघूया चिंबोरी. हा दिसली ना बघ, इथेच आहे. थांब जिला मी पकडतो धर. बघा इथे आहे ती चिंबोरी. केवढी मोठी चिंबोरी आपल्याला भेटले. एकच नंबर नाचो. तर आतापर्यंत आपल्याकडे एकूण मिळून 7 चिंबोऱ्या झाल्या आहेत. 5 मोठ्या आहेत आणि 2 छोट्या आहेत. मित्रांनो आता आहे ना आपल्याला राखेला चिंबोरी मस्त भेटले. ते फोन दे फोन दे. बांधावरती फिरत होती, मस्त भेटली आपल्याला चिंबोरी. मोठ्या साईजची आहे. छत्रीने दाबलंय तिला. छत्रीने दाबलंय राख्याने त्याला. एकच नंबर. ठीक आहे दाखव जरा राख्या आपल्याकडे. ते बघा मस्त चिंबोरी भेटली आपल्याला. बघू शकतो किती मोठी मोठा आहे. हे बघा ठीक आहे आंगडे बघा जबरदस्त मोठे आहेत. चल वाढली कुठे आपली? आता आपल्याकडे 8 चिंबोऱ्या झाल्यात. जबरदस्त. मित्रांनो ह्या बिळामध्ये ना मोठी चिंबोरी आहे. त्या बिळामध्ये आपण हा मोठ्या सोडतोय. जबरदस्त फायटिंग होईल बघा तुम्ही. आता बघा तो आला परत वरती. त्याला परत आता मी ढकल ढकललेला तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही आता इथे बघू शकता आपल्याला ना 8 चिंबोऱ्या भेटल्या. आपला टार्गेट होता सागर 10 ना. 10 टार्गेट होता. आपल्याला नंतर काय भेटलं नाही. आपण खूप शोधलंय आणि आता 3 वाजलेत. त्या 2 चिंबोऱ्यासाठी आपण 1 तास फिरत होतो पण नाही भेटल्या आपल्याला 2 चिंबोऱ्या. तर आपण ह्या 8 चिंबोऱ्या आता पकडल्या आहेत आणि बस आता एवढ्याच आपण शोधू शकतो. अजून नाही शोधू शकत त्यासाठी बस आल्या. तर ह्या बघा 8 चिंबोऱ्या त्याच्यामध्ये केवढ्या मोठ्या आहेत. साईज तर बघितली तर म्हणजे जे 6 चिंबोऱ्या आहेत त्या अशा मोठ्या मोठ्या आहेत. हां म्हणजे हातावरचं असेल. आणि जर त्यांचं वजन बघितलं तर 1 किलो 6 चिंबोऱ्या असेल. हां 6 चिंबोऱ्या मिळून 1 किलो असेल वजन. 6 चिंबोऱ्याचं 1 किलो वजन असेल. बस झालं. तर चला मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल आपल्याला 8 चिंबोऱ्या भेटल्या. शोधायला खूपच टाइम लागला. आपण 11 वाजता सुरुवात केली आणि आता वाजलेत रात्रीचे 3. खूप टाइम आपण फिरलो. तर आता पण मित्रांनो ब्लॉगला इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटूया आता अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.